या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापुरात प्रहार सह भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेसह भाजपला दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठा धक्का बसलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। यावेळी माजी आमदार रतिकांत पाटील, ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी ठाकरे गटात प्रवेश केलाय। तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी गट प्रवेश केल्याची भावना व्यक्त केली आहे। माझं नाव सिद्धाराम मोक्षित काळे, मी प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष होतो। तिथून राजीनामा देऊन मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश केलेला आहे। माझ्या कार्यकर्त्याचं मी अगोदर माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा केलं, आपण तर संघटनेत घुसमट व्हायला आहे, एका घरात भांडणं लागलेलं, आपल्यात घरात भांडणं असलं तर पक्ष वाढत नाही, ते पक्ष सोडून आपण शिंदे गटात जायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जायचं हे ठरवलं। मग कार्यकर्त्याला घेऊन आमचे जे युवा सेनेचे तिथले बगलेसाहेब आहेत, अजून युवा प्रमुख आहेत संदीपजी मेणगुदले आणि समन्वयक तालुक्याचे संतोष बरोरे यांच्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्त्याला घेऊन चर्चा केलो की कार्यकर्ते असं सांगितलं की उद्धव साहेबांच्यावरती विश्वास ठेवून आपण तिकडंच जायचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातच जायचं आणि त्यांचं काम चांगलं आहे, त्यासाठी आम्ही अमर अण्णांवर विश्वास ठेवून आणि युवा जिल्हा प्रमुख आहेत ते आणि त्यांचा आमचं जुना नाळ जोडलेलं होतं ते आणि रतिकांत दादा माजी आमदार झाले तेव्हा आमदार होते त्यांनी, आमदार असताना त्यांनी माजी आमदार नंतर निवडून नाही आले त्यांनी, त्यांचं नाळ तुटल्यामुळं हे नाळ तुटलं गेलं होतं। परत आता अमर अण्णा तिकडे येऊन काम करायला चांगल्या जनतेशी आणि त्यांचे आमचे जुनं संबंध परत आम्ही कुठंतरी त्यांना नाळ जोडण्याचा प्रयत्न करायला आहे आणि आता त्यांना दक्षिण विधानसभामध्ये थांबून आमदारकीचे तिकीट मागणी करून आम्ही 100% त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःहून आम्ही वाडवाडे सोडा प्रत्येक गावामध्ये दक्षिणेच्या जाऊन आम्ही कंबर कसून रात न दिवस त्यांच्यासाठी धडपड करून त्यांना आमदार केल्याशिवाय सोडत नाही। प्रहार संघटनेशिवाय कुठल्या बाकीच्या संघटनेच्या अजून पदाधिकारी पण आता प्रहार संघटनेचे आहेत, थोडे भाजपचे कार्यकर्ते सर्व मिळून आम्ही प्रवेश केले इकडे। दादा आज पक्षातल्या विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे, आता हा प्रवेश किती कार्यकर्ते होते आणि कुठल्या पक्षाचे? पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दक्षिण विधानसभा मंद्रूप या शहरामधून प्रहार संघटनातले आणि भाजप पक्षातले विविध पदाधिकारी आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत। प्रथमच मी त्यांचं स्वागत करतो। येणाऱ्या काळी आम्ही संपूर्ण दक्षिण विधानसभामध्ये जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, नगर परिषद असो, या सर्व ठिकाणी शिवसैनिकांच्या सहकार्याने, जनतेच्या आशीर्वादाने सगळ्या ठिकाणी आम्ही भगवं फडकवणार आहे। आमचे सहकारी आहेत नाही सर्वांचं नाव मी आणि सर्व सहकारी आणि गुरु आणि दक्षिण विधानसभामध्ये शहरी परिसरामध्ये पण अनेक भाजपचे कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं जे मुख्यमंत्र्याचे असताना त्यांचं कार्यपद्धती बघून त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश करणार आहेत येणाऱ्या काळी। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।